हॅलो, नमस्कार मित्रांनो. स्वाद गावाकडचं या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहोत शेवगाच्या शेंगाची भाजी. मी शेवगा कटिंग करून असं साल काढून घेतली आहे याची. आपण आता पाहू याचं साहित्य. किसलेलं खोबरं, लाल मिर्च, मीठ, हळद, शेंगदाणे कूट, अदरक लसूण पेस्ट, कोथिंबीर. चला तर मग आपण भाजी करायला सुरुवात करूया. दोन माप तेल घेतलो मी. तेल गरम झाल्यावर आपण किसलेले खोबरे यात सोडायचे. खोबरं लालसर होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं. आता आपण यामध्ये लसूण अद्रक पेस्ट टाकणार आहोत. याला आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचंय. फ्राय करून झाल्यावर यामध्ये एक चमच हळद, चवीनुसार मीठ, याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. लाल तिखट, चांगले याला आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. पहा आपलं परतून झालेलं आहे. यामध्ये एक ते दीड तांबे मी पाणी घेतलं. या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण शेवग्याच्या शेंगा आतमध्ये सोडणार आहोत. पहा मित्रांनो, आपल्या पाण्याला उकळी आली आहे. यामध्ये शेवग्याच्या शेंगा सोडूयात. ही भाजी बनायला कमीत कमी 15 ते 20 मिनिट लागतं. नंतर मी शेंगदाण्याचा कूट टाकतोय. जवळजवळ आपल्या शेंगा शिजत आलेल्या आहेत. मी तुम्हाला व्हिडिओ स्किप करून दाखवतोय जेणेकरून आपला व्हिडिओ मोठा होणार नाही. उकळू द्यायचं आहे. हे पहा मित्रांनो, आपल्या शेंगा शिजून तयार आहेत.
आपल्याला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व स्वाद गावाकडचं या चॅनलला सबस्क्राईब करा. मी थोडी कोथिंबीर टाकलोय. मित्रांनो, ही रेसिपी कशी वाटली आपण कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. हे पहा मित्रांनो, आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे. आपला अनमोल वेळ काढून आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.